मुंबई स्टॉक एक्सचेंज मधल्या या कार्यक्रमात आपण थेट जाऊन पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात मुहूर्त ट्रेडिंगची बेल होणार आहे. लक्ष्मीपूजनचा दिवस हा शेअर मार्केटसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि याच क्षणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. अवघे काही सेकंद यासाठी उरलेली आहेत. मुहूर्त ट्रेडिंगची ही तयारी आपण पाहतो आहोत. थेट जाऊयात बीएससी मध्ये. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे आणि बीएससीत मुहूर्त ट्रेडिंग आता अवघ्या काही सेकंदांमध्ये या मुहूर्त ट्रेडिंगची बेल होणार आहे. काय सांगशील तुषार सर? आता मुहूर्त ट्रेडिंगला अवघे 50 सेकंद राहिलेले आहेत. मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात होईल. अभिनेत्री भाग्यश्री ही बेल सेरेमनी करेल आणि त्यानंतर मुहूर्त ट्रेडिंग जे सुरू होईल. आता जर आपण शेअर मार्केटचा आढावा घेतला तर निफ्टी जी आहे ती आज 105 अंकांनी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मुहूर्त ट्रेडिंगची बेल वाजल्यानंतर निफ्टी जी आहे ती अजून अधिक उसळी जी आहे ती घेऊ शकते. बँक निफ्टी जी आहे ती 267 अंकांनी वाढलेली आहे. त्यामुळे आता ह्या मुहूर्त ट्रेडिंग नंतर कशा प्रकारचं मार्केट असणार आहे ते पाहावं लागणार आहे. कारण का कोरोना पार्श्वभूमीत सुद्धा शेअर मार्केट जे आहे ते चांगल्या स्थितीत राहिलं होतं. व्हॅक्सिनेशनचा फरक जो आहे तो मार्केटवरती राहून पाहिला होता. आणि अवघ्या आता 10 सेकंदामध्ये मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते सुरू होणार आहे. तुषार सर, अगदी खरं आहे. विशाल, आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत तुझ्या माध्यमातनं मुहूर्त ट्रेडिंगला अगदी. आणि हे मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे, ही बेल वाजलेली आहे. बस 20 सेकंड बाकी है आणि आपण पाहिलं अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं करणार आहे पुढचं वर्ष शेअर मार्केटसाठी कसं असणार आहे. विशाल, तू जसं सांगत होतास तसं कोरोनाच्या संकटात सुद्धा शेअर बाजार हा बऱ्यापैकी स्थिरावलेला होता. सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेले होते. शेअर मार्केट अधूनमधून उसळी मारत होता. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यातला जर आपण शेअर मार्केटचा आलेख पाहिला तर नवनवीन उच्चांक या शेअर मार्केटने नोंदवलेले होते. त्यामुळे असाच उच्चांकी प्रवास शेअर मार्केटचा पुढच्या वर्षी सुद्धा पाहायला मिळेल अशीच आशा अपेक्षा ही तिथल्या व्यापाऱ्यांना असणार आहे. लेखित तुषार सर, खरं तर महत्वाचं हा आजचा दिवस जो आहे तो गुंतवणूकदारांसाठी असतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 वर्षामुळे कोरोना स्थितीमध्ये मार्केट जे आहे ते खाली आलं होतं. मात्र व्हॅक्सिनेशन नंतर शेअर मार्केट जे आहे पुन्हा स्थिरावलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर 17,939 निफ्टी आहे आणि निफ्टी बँक जी आहे ती जवळपास 39,567 अंकांवरती आहे. त्यामुळे आजचा दिवस जर पाहायला गेला तर गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. आज शेअर मार्केटमध्ये उसळी जी आहे या तासाभरात अधिक होऊ शकते. मोठे गुंतवणूकदार जे आहेत ते अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस म्हणून आज मुहूर्त ट्रेडिंग करत असतात, ते ट्रेड करत असतात. आणि आजच्या स्थितीला जर आपण मुहूर्त ट्रेडिंगच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर महत्वाचा दिवस आणि शेअर मार्केटमध्ये अत्यंत हा एक गुंतवणूकदारांसाठी जीवाचा आणि एक आशेचा किरण किंवा आशेचा दिवस आहे म्हणून हा मुहूर्त ट्रेडिंग पाहिला जातो. अगदी खरं. विशाल, तुला जर शक्य असेल, गर्दी तिथे प्रचंड आहे, पण जर तुला शक्य झालं तर तिथल्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न कर. तू तिथे कशा पद्धतीनं आता बेल नंतर उत्साह जो आहे तो दिसून येतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की खरेदी विक्री सुरू झालेली आहे. पुढचे 1 तास हे सौदे सुरू राहणार आहेत आणि ज्या पद्धतीचा उत्साह दिसतोय त्यानुसार मार्केट हे सध्या तरी निश्चित अप जाताना दिसतंय. नक्कीच तुषार सर, खरं तर आता मुहूर्त ट्रेडिंग झाल्यानंतर मार्केट जे आहे हे अप स्थितीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सेन्सेक्स निफ्टी जी आहे ती वाढताना आपल्याला आज पाहायला मिळते. या 1 तासामध्ये कशा प्रकारे बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल ही पाहावी लागेल. कारण का याच्यावरती संपूर्ण वर्षभराची स्थिती जी ती वर्तवली जाते. त्याचा एक अंदाज जो आहे गुंतवणूकदार बांधत असतात. मुहूर्त ट्रेडिंग ह्या शुभ मुहूर्तावरती अनेक मोठे गुंतवणूकदार असतील किंवा छोटे गुंतवणूकदार असतील ते शेअर मार्केटमध्ये एंट्री करत असतात. ते शेअर मार्केटमध्ये येत असतात त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक विश्वास जो आहे हा आजच्या ट्रेडिंग मुहूर्तामधनं मिळत असतो. आणि त्यामुळेच कुठेतरी आजचा दिवस हा जो आहे हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
अगदी खरं आहे विशाल, तू सांगतोयस त्या पद्धतीने गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतो आहोत की शेअर मार्केटमधले काही ट्रेडर्स हे आपल्या परिवारासोबत आलेले आहेत. दीपावलीचा मुहूर्त त्यांनी साधलेला आहे, लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावरती मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता या सगळ्यांचे चेहरे जे आनंदी दिसत होते त्यानुसार किमान मार्केट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुरू झालेला आहे. शेअर्सची खरेदी विक्री वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे आजचा क्षण हा या व्यापाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. BSEच्या मुहूर्त ट्रेडिंग संदर्भात जर बोलायचं झालं तर 1957 NSEमध्ये BSEमध्ये सुरुवात झालेली होती आणि NSEमध्ये 1992 लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग केलं जाते. आता पाहूयात पुढची बातमी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची. यंदाची दिवाळी ही प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. खमंग फराळासोबत दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वादसुद्धा प्रेक्षकांना घेता येणार आहे. संध्याकाळी 7:30 नाधनिधी प्रस्तुत नृत्याविष्कार हा विशेष कार्यक्रम आपण पाहणार आहोत. तर रात्री 8:30 दीपोत्सवमध्ये रंगभूमीवरची गाजलेली जोडी प्रशांत दामले आणि कविता लाडशी गप्पा मारणार आहोत. तर रात्री 11:30 बासरीची अर्पण या नावानी ही सांगीतिक मेजवानी आपण पाहणार आहोत. बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे कू ॲपची. आम्ही कू ॲपवरती आज प्रश्न विचारलेला होता, केंद्राकडनं इंधनावरची करकपात राज्याकडनंही अशीच कमी केली जावी का, हा प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये 88% लोकांनी हो म्हणत आपलं मत नोंदवलेलं आहे तर 12% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. राज्याकडनं करकपात केली जाऊ नये असं मत 12% लोकांचं आहे, तर केंद्राप्रमाणे इंधनावरची करकपात राज्याकडनंही केली जावी अशी प्रतिक्रिया